राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी 27 ऑगस्टला बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत छगन भुजबळांनी भाषण केलं, मात्र भुजबळांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं. कारण भुजबळांनी केलेल्या विधानावरून कार्यकर्त्यांनी भर सभेत गोंधळ करायला सुरुवात केली. बीडच्या सभेत झालेल्या गोंधळावरून रोहित पवारांनी भुजबळांवर ट्विट करत निशाणा साधलाय. आता भुजबळांनी नेमकं काय विधान केलं ज्यामुळे त्यांना भाषण आवर्त घ्यावं लागलं आणि रोहित पवारांनी नेमकी काय टीका केली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. सभेसाठी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. सभेत मंत्री छगन भुजबळांनी भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांवर टीका करत त्यांना सवाल केला. भुजबळांनी पवारांवर केलेल्या विधानानंतर सभेतील कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ करायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळानंतर भुजबळांनी त्यांचं भाषण आटोपतं घेतलं. भुजबळ नेमकं काय म्हणाले आपण पाहूया. एक दिवशी पसरीच्या आले पोलीस कमिशनर सांगितलं की समीर भुजबळला अटक होणार, ताबडतोब देशाच्या बाहेर काढा, आम्ही संध्याकाळी त्याला अमेरिकेला. काय चाललं होतं नक्की? शेवटी आम्ही गेलो सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाला सांगितलं की ही केस जी आहे ती सीबीआय कडे द्या. दोन मिनिटांमध्ये संपवणार आहे. आणि सुप्रीम कोर्टाने सीबीआय कडे केस दिल्यानंतर सीबीआयने एक शब्द सुद्धा आमच्या विरुद्ध त्या चार्जशीट मध्ये म्हटलेला नाही. जे आले 2000 बसा, सीबीआयच्या चार्जशीट मध्ये माझं नाव सुद्धा नाही. साहेब, आमची काय चूक झाली ते सांगा. छगन भुजबळांच्या झालेल्या भाषणानंतर आमदार रोहित पवारांनी त्यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ते काय म्हणाले आपण पाहूया. बीडमध्ये मोठं स्वागत झालं, पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले, त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला 2 मिनिटात आपलं भाषण गुंडाळावं लागलं. बाकी संपूर्ण सभेत जेव्हा भाजपाची आरती गायली गेली तेव्हा बारामतीप्रमाणे स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या. यातच सर्व आलं. कारण बारामती असो किंवा बीड, संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. अशा शब्दात रोहित पवारांनी भुजबळांवर टीका केली आहे. या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यासोबतच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.